का मारले सुरक्षा रक्षकाने न्यायाधीशांच्या पत्नी आणि मुलाला? काय आहे वास्तविकता पाहूया. गुडगाव शॉर्ट आउटचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला होता, त्यामध्ये शिपाई महिपाल यादव याने जजची पत्नी आणि मुलाला गोळ्या घातल्या, त्या दोघांचाही मृत्यू झाला आहे. ही घटना साधारण वाटत असली तरी याच्यामध्ये रहस्य दडलेले आहे, कारण मरणाऱ्यांची संख्या 2 नसून 3 आहे. आणि ज्या तिसऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तो दुसरा तिसरा व्यक्ती कोणी नसून शिपाई रामपाल यादव यांचा मुलगा आहे. त्याला रामपाल दवाखान्यात नेऊ शकला नाही, कारण जजच्या पत्नीला आणि मुलाला शॉपिंग करायची होती आणि शॉपिंग 5-5 तास चाललेली. शिपाई महिपाल यादव याला त्याच्या घरून सकाळपासून वारंवार फोन येत होते. त्यांनी आपल्या मुलाच्या आजाराबाबत जजला सांगितले होते, परंतु जज म्हणाला आधी मॅडमला शॉपिंग करायला घेऊन जा, नंतर दवाखान्यात जा. नंतर शेवटी शिपायाच्या पत्नीचा फोन आला. ती फोनवर शिपायाला बोलली, मुलगा तर राहिला नाही, आता तुम्ही तुमची नोकरी करा. आता ते काय करणार, मुलगा या जगात राहिला नाही आणि पत्नीने पण धुतकारले. मुलाच्या मृत्यू झाल्यावर त्यांचा राग अनावर झाल्यामुळे त्यांनी दोघांवर गोळ्या झाडल्या, त्यांचा अंत केला. पण वास्तविकता अशी आहे, तो शिपाई जजचा गनर होता, त्यांच्या संपूर्ण परिवाराचा नाही. उच्च पदावर कार्यरत लोकांना गनर प्राप्त होतो, तर ते लोक त्यांना आपला खाजगी नोकर समजतात व वाटेल ते काम करून घेतात जे त्यांच्या मनाविरुद्ध असतात. त्यांचा मानसन्मान न करता त्यांना रागावून अपमानित केले जाते, त्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडतात. प्रशासनाने याबाबतीत दखल घेऊन घटना टाळायला हव्या. पदाचा गैरवापर करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करायला हवी.